नमस्कार शेतकरी बंधूंनो महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि अधिक उत्पादनासाठी खतं महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्यामध्ये विद्राव्य खतांचा वापर हा जास्त फायदेशीर ठरतो कारण विद्राव्य खतं ही फवारणीद्वारे किंवा ठिबक सिंचनाद्वारे पिकाला थेट मुळाशी देता येतात आणि त्यामुळे ही खतं पिकाला लवकर लागू पडतात आणि चांगले रिझल्ट विद्राव्य खतांचे आपल्याला पिकावर बघायला मिळतात तर मंडळी या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही विद्राव्य खताबद्दल जाणून घेणार आहोत सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कोणती विद्राव्य खतं द्यायची फुलं येण्याच्या अवस्थेमध्ये कोणती विद्राव्य खतं द्यायची फळं आल्यानंतर कोणती विद्राव्य खतं द्यायची याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर प्रत्येक शेतकऱ्यांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनललाही असेच शेतीविषयक व्हिडिओ हो पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दावा तर मंडळी सुरुवातीचं विद्राव्य खतं आहे एकोणावीस 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 आणि वीस 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 या दोन्ही खतांना स्टार्टर ग्रेड असंसुद्धा म्हणलं जातं या खतांमध्ये अमोनिकल अमाईड आणि नायट्रेट अशा तीन स्वरूपात पिकाला नत्र उपलब्ध होतो ही खतं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणजेच वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला पिकायला द्यायची असतात सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आणि शाकीय विकासांच्या म्हणजे शाकीय वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला ही खतं दिली पिकाला जर दिली तर याचे चांगले फायदे आपल्याला बघायला मिळतील तर मंडळी एकोणावीस 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 आणि वीस 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 ही स्टार्टर ग्रेड खतं ही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण वापरू शकता त्यानंतर दुसरं महत्त्वाचं विद्राव्य खतं आहे बारा एकसष्ट झिरो मंडळी या खताला फॉस्फेट फास्पेट असंसुद्धा म्हणलं जातं यामध्ये पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरतचं प्रमाण जास्त असतं आणि पिकाच्या फांद्या वाढीसाठी आणि मुळांच्या वाढीसाठी या खताचा वापर केला जातो तर मंडळी बारा एकसष्ट झिरो ह्या खतं आपण मुळांच्या वाढीसाठी त्याचबरोबर फांद्यांचा म्हणजे शाखांचा विकास होण्यासाठी या खताचा आपण वापर करू शकता त्यानंतर तिसरं महत्त्वाचं खत आहे झिरो बावन्न चौतीस मंडळी या खताला मोनोपोटॅशियम सल्फेट असंसुद्धा म्हटलं जातं सॉरी मोनोपोटॅशियम फॉस्फेट तर मंडळी या खतामध्ये स्फुरद आणि पालासचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं झिरो बावन्न चौतीस या खतामुळे पिकाच्या फुलधारणेमध्ये वाढ होते त्याचबरोबर फुलगळीमध्ये कमी होते आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळण्यास आपल्याला मदत होते त्यामुळे आपण झिरो बावन्न चौतीस हे पिकाला फुलं लागण्याच्या अवस्थेमध्ये वापरायला हरकत नाही त्यानंतरचं महत्त्वाचं विद्रव्य खतं आहे तेरा झिरो झिरो पंचेचाळीस मंडळी या खताला पोटॅशियम नायट्रेट असं सुद्धा म्हटलं जातं यामध्ये नत्र कमी प्रमाणात आहे पण पालाचं प्रमाण हे भरपूर आहे आणि पीक फुलवरत असताना हे खतं आपण वापरलं तर फुलगळ कमी होऊन जास्तीत जास्त फुलं आणि फळं लागण्यास मदत होते त्यामुळे तेरा झिरो पंचेचाळीस हे खतं आपण फुलं आल्यानंतर आणि ज्यावेळेस पिकाचे जे दाणे भरत असतात किंवा बोंड लागत असतात अशा वेळेस आपण हे खत वापरलं पाहिजे त्यामुळे पिकाचा जी फळं आहे त्याची गुणवत्ता सुधारते आणि आकारमानामध्ये सुद्धा वाढ होते त्यानंतर मंडळी झिरो झिरो पन्नास हे एक सुद्धा एक महत्त्वाचं विद्राव्य खत आहे या खताला पोटॅशियम सल्फेट सुद्धा म्हटलं जातं या खतामध्ये पोटॅश आणि सल्फरची मात्रा असते अठरा टक्के सल्फर आपल्याला या खतामध्ये बघायला मिळतं तर मंडळी हे खत आपण पिकाला फळे लागण्याच्या अवस्थेमध्ये म्हणजेच फळे पक्व होताना आपण हे खत वापरलं पाहिजे यामुळे फळांचे आकार मानात त्याचबरोबर फळांची जी गुणवत्ता आहे चकाकी आहे वाढते आणि जे पिकाला फुलं येव यो, फळं येऊन गळून पडतात हे प्रमाण आपल्याला कमी पाहायला मिळेल तर मंडळी पिकाला फळं आल्यानंतर सुरुवातीला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ही खतं आपल्याला वापरायची आहेत झिरो झिरो पन्नास त्यानंतरचं महत्त्वाचं विद्रव्य खतं आहे चोवीस चोवीस झिरो मंडळी या खतामध्ये नत्र नायट्रेट आणि अमोनिकल या दोन स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि वाडीच्या तसेच फुलधारण्याच्या अवस्थेमध्ये आपण या खताचा वापर करू शकता वाडीच्या अवस्थेमध्ये तसेच फुल धारण्याच्या अवस्थेमध्ये या खताचा चांगला फायदा होतो शेतकरी बंधूंनो बरेचसे शेतकरी हे विद्राव्य खतांचा वापर करत नाहीत परंतु विद्राव्य खताच्या वापरामुळे सुद्धा आपण उत्पादनामध्ये चांगली भर पाडू शकतो तर प्रत्येक शेतकऱ्यांनी विद्राव्य खताचा वापर केला पाहिजे या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ जर आपल्याला आवडला